पाकिस्तान देशाची नोट व चलन मिळाल्याने करोशी गावात एकच खळबळ माजली आहे। या प्रकरणी चिकोडी पोलीस तपास करीत आहे। चिकोडी तालुक्यातील करोशी गाव हे 12 ते 14 हजार लोकसंख्या असलेल्या गावात सर्व जाती धर्माचे लोक राहत असून येथील धार्मिक स्थळांना देशातील विविध भागातून लोक येत असतात। या ना त्या कारणामुळे चर्चेत असणाऱ्या करोशी गावात चक्क पाकिस्तानी चलन अर्थात नोट मिळाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे। याबद्दल अधिक माहिती अशी की गुरुवारी सकाळी 11 दरम्यान एका युवकाला करोशी येथील बसस्थानकावर रस्त्यावर पडलेली एक नोट मिळाली। सदर चलन पाकिस्तानी देशाचे असून त्यावर पाकिस्तान देशाचे संस्थापक मोहम्मद अली जीना यांचे छायाचित्र असून त्यावर स्टेट बँक ऑफ पाकिस्तान असे इंग्रजीत तर इतर मजकूर उर्दू भाषेत छापण्यात आला आहे। तर सदर नोट ही 10 रुपयांची आहे। हे पाहून पाकिस्तान देशाची नोट असल्याचे त्या तरुणाच्या लक्षात आले। यामुळे सदर तरुण आज चिकोडी पोलीस स्थानक गाठून PSI यमनाप्पा मांग यांच्याकडे सोपवून याविषयी माहिती दिली। सदर बाब गांभीर्याने घेऊन चिकोडी पोलीस व गुप्तचर खात्याने तपास सुरू केला आहे। करोशी गावात पाकिस्तानहून कुणी आले आहेत का, नोट कुठून आली, कुणी आणले, यामागे मोठे जाळे आहे का, याविषयी पोलीस तपास करीत आहेत। एकूणच करोशी गावात पाकिस्तानी नोट मिळाल्याने नागरिकांसह पोलीस खाते चक्रावून गेले आहे।